सोहम सर्वदे, आपण पाहतोय एक षटक क्रमांक दुसरं टाकण्यासाठी सज्ज होतोय. फक्त 3 धावा. अश्विन शुक्लानं आपल्या पहिल्या षटकात खर्च केला, सुरुवात चांगली केली गेली. अष्टपैलू स्पोर्ट्सद्वारा सिद्धांत दोषी आणि अथर्व धर्माधिकारी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पाहिजे कामगिरी यानंतर कशा प्रकारे जी राहते. चेंडूला दिशा दिली आहे शतरक्षक, येईल चेंडूवरती आपण पाहतोय. चार धावा धावपलकावरती षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती चालू आहे. ईगल मॅव्हरिक्स टायटन्स फलंदाजी करण्याचा घेतला गेलेला निर्णय. ओहोर क्रमांक 2 या ठिकाणी आपण पाहतोय जारी आहे. धावपलकावरती धावा जर पाहिला तर मात्र 4. दरम्यान सिद्धांत दोषी आणि अथर्व धर्माधिकारी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. हा चेंडू चेंडूला दिशा दिली गेली आहे, सिंगल पूर्ण केली जाते आहे. 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. कालचा दिवसभराचा अभ्यास केला तर काल देखील रोमहर्षक लढती क्रिकेटच्या रसिकांनी पाहिल्यात. आणि पुन्हा एकदा समान ताकदीचे 2 संघ आमने सामने. एका बाजूला अष्टपैलू स्पोर्ट्स तर दुसऱ्या बाजूला ईगल मॅव्हरिक्स टायटन्स या 2 टीमच्या दरम्यान मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. दरम्यान आपण पाहतोय चेंडू सुसाट सीमारेषा पार चौकारासाठी 4 रन. अथर्वच्या बॅटमधून येतोय सनसनीत चौकार. सिद्धांत दोषीच्या बॅटमधून एक चौकार येताना पाहायला मिळतोय. 6 चेंडू 7 वरती सिद्धांत खेळताना जो पाहायला मिळतोय. वाईट बॉल आहे, खराब स्वरूपाचा चेंडू आपण पाहतोय. 1 अबांतर धाव स्कोर कार्डमध्ये होईल ॲड. धावफलक जर पाहिलं तर मात्र दुसरं षटक चालू आहे आणि धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. त्या 10 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. प्रयत्न असेल एक मोठी भागीदारी उभारण्याचा. दोन ओव्हर 11 धावा
बिनबाद अकरा, ईगल मॅवेरिक्स टायटन्स 2 षटकं 11 धावा. षटक क्रमांक 3 या ठिकाणी चालू होत आहे. बिनबाद 11 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. सिद्धांत दोषी 11 चेंडू 8 वरती, तर अथर्व 3 बॉल 2 वरती. ओव्हर क्रमांक 3 या ठिकाणी प्रगतीपथावरती चालू आहे. सर्व क्रिकेट रसिक क्रिकेट प्रेमींचं आम्ही करतोय मनापासून स्वागत. CSK ट्रॉफी आता मात्र परफेक्ट गॅप आहे. चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. चौकारासाठी सिद्धांत दोषी ऑन फायर. धावफलक 15 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. ईगल मॅवेरिक्स टायटन्स टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा घेतलेला निर्णय. आपण पाहतोय धाबा स्कोर कार्डवरती 15 धावा पाहायला मिळत आहेत. सिद्धांत दोषी 13 बॉल 12 वरती, तर आपण पाहतोय अथर्व 3 चेंडू 2 वरती खेळताना पाहायला मिळतोय. सिद्धांत दोषी ऑन स्ट्राईक. पायाचा वेद घेणारा चेंडू आपण पाहतोय. फलंदाज थोडासा जखमी निश्चित झालाय. अरे चांगला बॉल लागला.
सामन्याला होते पुन्हा एकदा सुरुवात. शतरक्षण अप्रतिम त्या ठिकाणी आपण पाहतोय, काही धावा निश्चितपणे वाचवल्या गेल्यात. तीन ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 5 ची सरासरी बनवल्या गेल्या, 10 धावा 15. ईगल मॅव्हरिक्स टायटन्स 3 ओव्हरचा खेळ संपलाय, बिनबाद 15 धावा. अथर्व धर्माधिकारी आणि सिद्धांत दोषी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 20 षटकांची मॅच आहे, प्रयत्न असेल की एक सन्मानजनक स्कोर उभारायचा. दरम्यान पुन्हा एकदा आपण पाहतोय सुंदर शतरक्षण त्या ठिकाणी केले गेले. धावपलकावरती धावा आहेत त्या 16 धावा, बिनबास 16 धावा धावपलकावरती पाहायला मिळत आहेत. ओव्हर क्रमांक 4, या दरम्यान आपण पाहतोय चेंडू सुसाट सीमारेषेच्या बाहेर जाऊन पोहोचतोय चौकारासाठी 4 रन. या 4 धावांच्या सहाय्यानं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 20 वरती. पुन्हा एकदा आक्रमण चेंडू आपण पाहतोय सीमारेषेच्या लगत पोहोचलाय, पूर्ण केल्या जातील 2 धावा. षटक चौथं चालू असताना धावपलकावरची धावा जर पाहिलं तर मात्र बिनबाद 22 धावा धावपलकावरती. सिद्धांत दोषी 17 चेंडू 18 धावांवरती खेळतोय, तर अथर्व 4 बॉल 3 वरती खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अपील जोरदार केली आहे, फलंदाज मात्र सुरक्षित पाहायला मिळतोय. 22 धावा धावपलकावरती, ओव्हर क्रमांक 4 प्रगतीपथावरती जारी आहे. तेज तर्रार मारा आपण पाहतोय, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे, चेंडू असेल डॉट, चेंडू असेल निर्धाव स्वरूपाचा. षटक चौथं चालू असताना बिनबाद 22 धावा धावपलकावरती. सिंगल पूर्ण केली जाते, डरमॅन एष्ट्या उडवल्यात निर्णय जाईल तिसऱ्या पंचांकडे, थर्ड अंपायर.
आपण पाहतोय फलंदाज नॉट आउट. चार ओव्हरचा खेळ संपलाय, 23 धावा बिनबाद स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. ईगल मॅव्हरिक्स टायटन्स अथर्व 4 चेंडू 3 वरती तर सिद्धांत दोषी 20 चेंडू 19 वरती मैदानाच्या आतमध्ये. ओमकार कदम नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती येताना जो पाहायला मिळतोय. ईगल मॅव्हरिक्स टायटन टीमनं टॉस जिंकल्यानंतर सर्वप्रथम फलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय. सिद्धांत ऑन स्ट्राईक, स्टेप आउट करून चेंडूला दिशा दिली. आपण पाहतोय मिडॉनच्या दिशेला चेंडू फीड केला जातोय. सिंगल त्या ठिकाणी पूर्ण केली जाते आणि या धावफलक 24 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल. ओमकार कदम गोलंदाजी मार्गवरती फिरकी गोलंदाजी, स्टेप आउट पुन्हा एकदा आपण पाहतोय. एक शतरक्षक येईल चेंडूवरती, त्या ठिकाणी पुन्हा एकदा सिंगल मिळेल, एक धाव मिळेल. पस्तीस धावा स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. षटक 5वं या ठिकाणी प्रगतीपथावरती आतापर्यंत कोणती विकेट गमावलेली नाही आहे. पुन्हा एकदा कवरच्या दिशेला खेळलेला एक अप्रतिम फटका, चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. सिद्धांत दोषी ऑन फायर. चौकार मिळतोय,
24 चेंडूसह 34 धावांवरती। सिद्धांत नाबाद आहे, 5 चौकार आत्तापर्यंत ठोकले, ते एक षटकार ठोकलाय। आणि या धावपलकावरती नजर टाकली तर 39 धावा संघाच्या धावपलकावरती आहेत। पाच ओव्हर बिनबाद 39 धावा संघाच्या धावपलकावरती 39 आहेत। आणि वैयक्तिक सिद्धांत दोषी हा 34 धावांवरती खेळताना पाहायला मिळतोय। अथर्व 4 धावांवरती खेळताना पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचतोय। 4 रन चौकार। पाच षटक बिनबाद 39 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय। चेंडू सीमापार, आणखीन एक खनखनीत चौकार। सहा ओव्हरचा खेळ संपलाय। बिनबाद 47 धावा धावपलकावरती। ईगल मॅव्हरिक्स टायटन्स 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर 47 धावा।
सातव्या षटकाला झालेला प्रारंभ आणि आपण पाहतोय पहिली विकेट मैदानाच्या आतमध्ये. अथर्वला परतावा लागेल. सातव्या षटकाला जशी सुरुवात झाली, एक सुरेख झेल अथर्वचा टिपला आणि त्यानंतर मात्र पहिली विकेट ईगल मॅव्हरिक्स टायटन्स टीमची पॅव्हिलियनमध्ये परतताना पाहायला मिळते. 48 या धावसंख्येवरती पहिला गडीबाद. बारा चेंडू 12 धावांवरती अथर्व बाद होतोय. 2 चौकार त्यांना खेळले होते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. सिद्धांत दोषी आपण पाहतोय. 26 चेंडू आतापर्यंत जे खेळले आहेत, 35 धावा त्यांना मात्र ज्या बनवल्यात, 5 सनसनीत चौकार लगावलेत, 1 षटकार त्यांना आतापर्यंत जो खेळ आहे. आणि वैद्यावरती नक्कीच ठाण मांडतो बाईक. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचेल हर्षल हाडके. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सातवं षटक चालू असताना 48 ईगल मॅव्हरिक्स टायटन्स संघाच्या धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. या चेंडूला पुन्हा एकदा सन्मान दिला गेला आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न त्या ठिकाणी राहील. एक विकेट घेतल्यानंतर आत्मविश्वास निश्चितपणे वाढला आहे मैदानाच्या आतमध्ये. अष्टपैलू स्पोर्ट क्लबचा अष्टपैलू स्पोर्ट्स टीम करतीये शतरक्षण. पहा डायरेक्ट हिटचा प्रयत्न त्या ठिकाणी. फलंदाज असेल सुरक्षित. धावा स्कोर कार्डवरती जर पाहिल्या तर 49 एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. सातवं षटक या ठिकाणी प्रगतीपथावरती जारी आहे. सिद्धांत दोषी 26 चेंडू 35 वरती मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. याचबरोबर आक्रमकता आहे, स्फोटकता आहे. हा फटका आपण पाहतोय पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी 4 रन. सिद्धांत दोषी ची बॅट तळपताना पाहायला मिळते. 6 चौकार आतापर्यंत त्यानं खेळलेत. 27 चेंडूमध्ये 39 धावांवरती नाबाद खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. 7 ओव्हरचा खेळ संपलाय. 53 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सात षटक 53 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 8 दरम्यान मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाईल. हर्षल आणि सिद्धांत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे.
ईगल मॅवरिक्स टायटन्स फलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय, षटक आठवं मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाईल. 53 वरती आपण पाहतोय एक गडी बाद आहे. ओ हा चेंडू आपण पाहतोय सुरेख टाकला गेलाय. धावपलकावरती नजर टाकली, 53 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये, 53 53 धावा. धावपलकावरती स्टेप आउट केलाय. काऊ कॉर्नरच्या दिशेला चेंडू आहे, सुसाट वेगात पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा सनसनीत चौकार. स्कोर कार्ड मूव ऑन 57. 57 धावा धावपलकावरती आपण पाहतोय षटक आठवं या ठिकाणी या प्रगतीपथावरती चालू आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हा चेंडू आपण पाहतोय लॉंग ऑनच्या दिशेला फीड केला जातो आहे. षटक आठ प्रगतीपथावरती चालू असताना धावा आहेत त्या 58 एका गाड्याच्या मोबदल्यात. सिद्धांत दोषी 27 चेंडू 39 वरती तर हर्षल हडके 6 बॉल 6 वरती. आपल्याला पाहायला मिळतोय बॅटची कडा लागली आहे. चेंडू पुन्हा एकदा सुसाट वेगा सीमारेषेच्या दिशेला. धावांसाठी फार मोठी धावाधाव आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. हेलिकॉप्टर उतरते बा, उतरते तिथे सभा असं काय. पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेला चेंडू आपण पाहतोय. सुरेख शतरक्षण त्या ठिकाणी केले गेले.
दरम्यान सिंगल घेतली जाईल, एक धाव पुन्हा एकदा। जी घेतली जाते षटक क्रमांक 9 या ठिकाणी प्रगतीपथावरती जारी आहे। 69 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय स्कोअर कार्डवरती। हा चेंडू आपण पाहतोय सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी जे केले जाते ईगल मॅव्हरिक्स टायटन्स। 69 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहे। हा फटका जमिनीला समांतर लगत आपण पाहतोय चेंडू फीड केलाय, पुन्हा एकदा 2 धाबा या पूर्ण केल्या जातील। नऊ षटकांचा खेळ संपलाय, 71 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 10 आता मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाईल। सिद्धांत दोषी आपण पाहतोय 33 चेंडू 49 वरती नाबाद खेळताना पाहायला मिळतोय। चांगली फलंदाजी सिद्धांतच्या बॅटमधून पाहायला मिळाली, नाबाद खेळताना पाहायला मिळतोय। हर्षल आपण पाहतोय 9 बॉल 9 वरती खेळताना पाहायला मिळतोय। सिद्धांत दोषी आपण पाहतोय 49 वरती नाबाद मैदानाच्या आतमध्ये उभा आहे। अर्धशतकासाठी एका धावेची गरज। गती परिवर्तन आणि आपण पाहतोय अर्धशतक हे षटकाराच्या सहाय्याने पूर्ण केले। जबरदस्त फलंदाजी सिद्धांत दोषीची, अर्धशतक करतोय पूर्ण। पंचावन्न धावांवरती सिद्धांत, 34 चेंडूचा सामना केला, बनवल्या 55। संघाच्या धावफलकावरती आपण पाहतोय 78 धावा, 10वे षटक चालू असताना। दरम्यान आपण पाहतोय मिडॉनच्या दिशेला चेंडू, सिंगल घेतली जातीये, एक धाव त्या ठिकाणी मात्र पूर्ण केली जातीये। स्टेप आउट करून चेंडूला दिशा दिलीये, चेंडू सुसाट वेगा सीमापार, खनखनीत चौकार। दहा षटक 85 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये।
दहा षटकांचा खेळ संपलाय, दहा षटकांचा खेळ अजूनही असेल बाकी. मैदानाच्या आतमध्ये पाहायचे कामगिरी कशा प्रकारे केली जाते. दहा ओव्हरचा खेळ त्या ठिकाणी संपलाय, उर्वरित दहा षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये असेल बाकी.
10 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 85 धावा धावफलकावरती सिद्धांत दोषीनं अर्धशतक पूर्ण केलं. 37 चेंडूमध्ये 58 बनवल्या. हर्षल आपण पाहतोय 11 चेंडू 14 वरती खेळतोय. सिद्धांत दोषीचा आणखीन एक फटका आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरती दुसरी धाव त्या ठिकाणी जी घेतली जाते. एक सत्याऐंशी धावा एका गड्याच्या मोबदल्यात 11वं षटक हे प्रगतीपथावरती चालू आहे. ईगल मॅव्हरिक्स टायटन्स स्टेप आउट केला आहे. लॉंगॉनचा शतरक्षक चेंडूवरती येईन आपण पाहतोय दुसरी धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल. सुरुवात अतिशय दर्जेदार. एक विकेट जरी गमवली असली तरी सिद्धांत आणि हर्षल यांच्या दरम्यान 41 धावांची पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 89 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्डवर. पुन्हा एकदा स्टेप आउट करून आपण पाहतोय लॉंगॉनच्या दिशेला शतरक्षक येतोय चेंडूवरती. आता मात्र सिंगल मिळेल. ओमकार कदम गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय 14वं षटक टाकतोय. आतापर्यंत एक महत्त्वपूर्ण विकेट ओमकार कदमने घेतलेली आहे. प्रतीक्षा असेल आणखीन एका विकेटची कारण की भागीदारी जमली आहे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा लॉंगॉनच्या दिशेला आणि पहा ज्या विकेटची प्रतीक्षा होती विकेट पाहायला मिळते. ही विकेट खूप महत्वपूर्ण. नव्वद वरती दुसरी विकेट.
बारा ओव्हरचा खेळ संपलाय, 96 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. तेरा ओव्हर 105 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतो एक 7 षटकांचा खेळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. इगल मॅव्हरिक्स टायटन्स फलंदाजी करत असताना 13 ओव्हर 105 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये रणजित निकम 5 बॉल 8 सर्विन आपण पाहतोय 3 बॉल 3 20 षटकांची मॅच. दरम्यान आपण पाहतोय पुन्हा एकदा शतरक्षक चेंडूवरती सिंगल घेतली जाते, एक धाव त्या ठिकाणी होती पूर्ण.
106 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोअर कार्डवरती आपण पाहतोय. चौदावं षटक या ठिकाणी प्रगतीपथावरती 111 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. प्रोजेक्टेड स्कोअर आपण पाहतो 164 पर्यंत दाखवतोय. तर करंट रन रेट 8.22 नक्कीच स्कोअर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवात अतिशय स्फोटक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली होती. सिद्धांत दोषी आपण पाहिलं की 64 धावांची साकारलेली खेळी, परंतु त्यानंतर सिद्धांची विकेट पाहायला मिळाली. 4 विकेट ईगलला. मॅव्हरिक्स टायटन्स टीमनं मात्र ज्या गमवल्या, परंतु एक सन्मानजनक स्कोअर हा उभा राहू शकतो शेवटपर्यंत. ती क्षमता आहे. काल देखील एक चांगला खेळ आपण याच टीमचा पाहिलेला आहे, ईगल मॅव्हरिक्स टायटन्स. स्टेप आउट केला आहे, पुन्हा एकदा चेंडूला दिशा दिली आहे. 14 षटक संपली आहेत. 114 धावा ईगल मॅव्हरिक्स टायटन्स 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 114 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. सहा षटकांचा खेळ अजूनही असेल बाकी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दरम्यान चेंडूला कव्हरच्या दिशेला खेळून काढले, शतरक्षक येईल चेंडूवरती.
दरम्यान शतरक्षक चेंडूवरती आपण पाहतोय, चेंडू फीड केलाय दुसऱ्या धावेसाठी पलायन, यष्ट उडवल्यात, धावा जर पाहिलं तर मात्र धावपलकावरती पाहायला मिळतात त्या 118 धावा 15 षटक प्रगतीपथावरती चालू असताना यानंतर देखील 5 षटकांचा खेळ शेष असेल. सिद्धांत दोषीनं अतिशय जबरदस्त फलंदाजी केली, 42 चेंडू आणि 64 धावांची खेळी त्यानं मैदानाच्या आतमध्ये साकारली. 119 वरती 4 गडी बाद मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा चेंडू सुसाट वेगा सीमारेषेच्या दिशेला पोहोचेल चौकारासाठी. 4 रन चौकार. एकशे 24 धावा धावपलकावरती पाहायला मिळत आहेत. रणजित निकम 10 बॉल 19 वरती. दरम्यान आपण पाहतोय पुन्हा एकदा स्फोटक फटका, आणखीन एक नो बॉल आणि चौकार. अवांतर धावांची अक्षरशः खिरापत वाटली जाते. लागोपाठ 2 चेंडू नो आपल्याला पाहायला मिळाले आणि चौकार पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जो पाहायला मिळतोय. शेवटचे काही षटकं बाकी, त्यामुळे मात्र अशाच प्रकारचे फटके खेळण्याचा प्रयत्न राहील. या दरम्यान आकाशाचे वेद शतरक्षक येतोय चेंडूच्या खाली. फ्रीडचा चेंडू होता फ्रीडचा चेंडू, त्यामुळं फलंदाज त्या ठिकाणी बसावलाय. 15 षटक 130 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. उर्वरित 5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये असेल बाकी. उर्वरित 5 षटकं जी बाकी असतील, 131 वरती 4 गडी बाद आहेत. ईगल मॅव्हरिक्स टायटन्स फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय.
पुन्हा एकदा आकाशाचे वेध चेंडूने त्या ठिकाणी घेतलेत. चेंडू जातोय सीमा पार, मिळतोय चौकार. स्कोर कार्ड मूव ऑन 135. या दरम्यान शतरक्षक चेंडू पासून दूर आहे. दुसऱ्या धावासाठी निश्चित प्रयत्न केला जाईल. दोन धावा होतील पूर्ण. फिरकी गोलंदाजी या ठिकाणी गोलंदाजाद्वारे केली जाते. सोहम लेले गोलंदाजी मार्गवरती आहे. षटक क्रमांक 16 आपल्याला टाकताना पाहायला मिळतोय. फटका सुरेख खेळला. एक चेंडू पोहोचेल सीमा पार. एक ताकदवान पॉवरफुल बिग हिट आपण पाहतोय षटकारासाठी जाताना जो पाहायला मिळतोय. सोळा षटकांचा खेळ संपलाय. 147 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सोळा षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 147 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये असेल बाकी. चेंडू निर्धाव आपण पाहतोय. चेंडू डॉट बॉल.
डॉट बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतो आहे. 17वं षटक, 147 धावा, 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 52 धावांची पार्टनरशिप श्रावीण आणि रणजित या दोन खेळाडूंच्या दरम्यान. 14 चेंडू 17 वरती श्रावीण आणि त्यानंतर रणजित 15 चेंडू 33 वरती खेळतोय. एक सन्मानजनक एक फायटिंग स्कोर मैदानाच्या आतमध्ये जो उभारला गेलाय. या दरम्यान आपण पाहतोय पुन्हा एकदा यष्टिरक्षकाच्या हातात चेंडू जाऊन बेसावतोय, स्थिरावतोय.
18 ओव्हरचा खेळ संपलाय. 157 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 2 ओव्हरचा खेळ उर्वरित असेल बाकी. मिडॉनच्या दिशेला चेंडू आपण पाहतोय. लॉंग ऑनचा षटक दूरवरून धावत चेंडूवरती येतोय. धावबाची संधी त्या ठिकाणी, परंतु सुरक्षित असेल फलंदाज. स्कोर कार्डवरती नजर टाकली तर धावा पाहायला मिळत आहेत 159. 159 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 19वं षटक प्रगतीपथावरती जारी आहे. रणजित निकम 19 चेंडू 38, हरी सावंत 4 बॉल 5. स्टेप आउट करून चेंडूला दिशा दिली, एक परफेक्ट गॅप, चेंडू सुसाट वेगास सीमा पार चौकारासाठी 4 रन. षटक क्रमांक 19 या ठिकाणी चालू आहे. स्कोर कार्डवरती नजर टाकली तर 163 धावा आपण पाहतोय 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 20 चेंडू 42 वरती रणजित निकम, तर हरी सावंत 4 बॉल 5 वरती या ठिकाणी या खेळताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी शतरक्षक चेंडूवरती. धावबाजीची संधी येते, धावफलकावरती धावा 165 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. रणजित निकम 21 चेंडू 44 वरती खेळताना पाहायला मिळतोय. अर्धशतकाच्या उंबरट्यावरती सिंगल घेतली जाते, एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हरी सावंत 4 बॉल 5 वरती, तर रणजित 22 चेंडूचा सामना केलाय 45 वरती खेळताना पाहायला मिळतोय. अश्विन शुक्ला गोलंदाजी मार्गवरती आहे. ईगल मॅव्हरिक्स टायटन्स बॅटची काढा लागतीये, डीप थर्ड मॅन बाउंड्री लाईन सीमारेषा पार खणखणीत चौकार. स्कोर कार्ड मूव ऑन 170. 170 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 9 प्रगतीपथावरती चालू असताना हरी सावंत 5 चेंडू 9 वरती 2 चौकार त्यानं देखील ठोकलेले आहेत. रणजितला साथ देताना जो पाहायला मिळतोय. 21 धावांची पार्टनरशिप दोन फलंदाजांच्या दरम्यान जमली आहे. षटक क्रमांक 19 या ठिकाणी चालू आहे. स्टेप आउट केलाय, आकाशाचे वेद झेल होणार का? निश्चित झेल झालाय त्या ठिकाणी आणि हरी सावंतला परतावा लागेल. कॅच आउट, हरी सावंत बॅक टू द पॅवेलियन.
शेवटचं षटक धावा जर पाहिल्या तर मात्र 170 सहा गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोअर कार्डवरती आपण पाहतोय. रणजित निकम 22 चेंडू 45 वरती, हार्दिक आता स्ट्राईक वरती खेळेल. सोहम शेवटचं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय. पुन्हा एकदा मारा करण्यासाठी गोलंदाज होतोय सज्ज. चेंडूला दिशा दिली गेली आहे, सिंगल पूर्ण केली जाते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि आपण पाहतो ही दुसरी धाव होते पूर्ण. स्कोर कार्ड मूव ऑन 172 172 धावा धावफलकावरती. गॅपमध्ये चेंडूला खेळून काढलंय, मिड विकेटच्या दिशेला सिंगल पूर्ण केली जाते. 173 173 धावा आठगाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक मैदानाच्या आतमध्ये.
दरम्यान चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या दिशेला, आणखीन एक सनसनीत चौकार. 177 धावा, 8 गडी बाद 177 धावा. धाव फलकावरती ईगल मॅवेरिक्स टायटन्स सर्वप्रथम फलंदाजी करत असताना 177 आटगाड्यांच्या मोबदल्यामध्ये. एक फायटिंग स्कोर तर उभा केलाय आणि पहा पुन्हा एकदा परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चेंडू पोहोचेल सीमापार षटकारासाठी. याचबरोबर 20 षटकांचा खेळ संपलाय. 183 धावा बनवल्यात, 184 धावांचा असेल टार्गेट.